विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती असेलच की पावसाळा आला की मुंबई पुणे या द्रुत गती मार्गावर दरड कोसळणार अशी चिंता वाटू लागते. कोकणातही काही भागांमध्ये दरड कोसळण्याची घटना वारंवार घडतच आहे. तुम्हाला माहिती आहे का, 30 जुलै 2014 ह्या दिवशी पुणे जिल्ह्यातील माळीनगाव दरड कोसळल्यामुळे नष्ट झाले. हे असे का घडले, यामागे कोणती शास्त्रीय कारणे आहेत हे समजून घेण्यासाठी इयत्ता 9वीचा भूगोल विषयातील पाठ क्रमांक 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 या पाठाचा अभ्यास करूयात. तुम्हाला माहिती आहेच की अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीवरती खंड, पर्वत, पठार, मैदान अशी प्राथमिक व द्वितीय स्वरूपाची भूरूपे तयार होतात. भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात. सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा यांमुळे या बाह्य प्रक्रिया घडून येत असतात. बाह्य प्रक्रियेतील विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादींमुळे प्राथमिक व द्वितीय स्वरूपाच्या भूरूपांमध्ये बदल होऊन त्यापासून तृतीय स्वरूपाची भूरूपे तयार होतात. उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश, यू आकाराची दरी इत्यादी. खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तिलाच आपण विदारण किंवा अपक्षय असे म्हणतो. अपक्षयाचे 3 मुख्य प्रकार पडतात, रासायनिक, जैविक व कायिक अपक्षय. याविषयी सखोल जाणून घेण्यासाठी इयत्ता 9वीचा भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 या पाठाचा अभ्यास करा.